जय शिवराय जय शंभुराजे। जय शिवराय जय शंभुराजे। अरे जोर आई रे बाबा। चल चल तुला पाहिजे होगा। नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल, पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। श्रावणी मागे तटक्या लावतात, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण आपली जी आईची काजूची बाग आहे ती वादळानंतर इथे कोणच आलं नव्हतं, तर आज आपण बघायला आलो आहोत की काय त्याची स्थिती आहे, काय नुकसान झालं आहे की नाही ते। हे बघा तटकं काढतायत, आता आपण तिकडे जाणार आहोत, तर बघूया की काजूमध्ये काय नक्की झालं आणि आम्हाला काय आता काजू शिल्लक आहेत की नाही ते पण बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ए करूया ना हो। चिकू कुठे आहे? चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण शिरगाव बाजारपेठेतून निघालो आहे, बघू शकता तुम्ही। लॉकडाऊन चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरा सामसूम दिसेल बाजारपेठ। आता इथे आपल्याला समोर एक माशावाला दिसणार आहे, तर तिथे आपण मासे विचारले, त्याने सांगितले की मांदेली 100 रुपयाची आहे। म्हणजे आम्ही ही गावाला पहिल्यांदा ऐकली आहे मांदेली 100 रुपयाची, म्हणजे 20-30 रुपयाचा वाटा द्यायचे की आता 100 रुपयाची गेली आहे। पण आपण आज काय मासे घेतले नाहीत कारण त्याच्याकडे अजून काय नव्हतं। तर इथून आपण निघणार आहोत सरळ काजीच्या बागेमध्ये। तर बघू शकता बाजारपेठेत सगळी दुकानं तुम्हाला बंद दिसत आहेत, आणि आता आपल्या इकडे ना रॅपिड टेस्ट चालू केल्या आहेत। 1500 टार्गेट आहे त्यांना आणि 11 नंतर करायची असते, ते 9 वाजल्यापासूनच सुरुवात करतायत रॅपिड टेस्टला। कोण भेटला की थांबवलं की सुरुवात, त्याच्यामुळे कस्टमर वर्ग पण कमी झाला आहे। तशी दुकानं 11 वाजेपर्यंत उघडून काय फायदा नाही, कारण सगळे घाबरून कोण येतच नाहीत रॅपिड टेस्टच्या भीतीमुळे। आता आता आपण राईटला टर्न घेऊन बागेत जाणार आहोत काजीच्या, बघूया काय हालत झाली आहे। आता वादळानंतर आता आपण पहिल्यांदा येतो आहे इकडे, इथे मध्ये आलो नव्हतो। मित्रांनो, तुम्ही पण तुमची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, कारण बाहेर खूप काय काय नको नको ते चाललेलं आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या। काढा प्या, सी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्स घ्या, ते खूप गरजेचं आहे। आणि चला आता बघूया बागेमध्ये। हे बघा, ह्यांनी कॅमेरा लावला आहे समोर आणि चिकूने काटे बा कुठे करून ठेवली आहे, ती घालून ठेवली आहे। हा ॲक्शन कॅमेरा आपला मित्र आहे सनीत म्हणून, सनीत सावंत, त्याने दिला आहे, त्याच्याकडे होता तो बोला वापर म्हणून, म्हटलं चला वापरून तरी बघूया। स्पेशल थँक्स टू सनीत सावंत अँड चिकू। आणि चला आता आपण जातो आहे काजीमध्ये, आता वादळानंतर आलोच नव्हतो, बघूया आता आईचे काजी काय शिल्लक रावला काय नाही। वादळानंतरच्या आईच्या काजू मी घर आपलं हे आलं आहे नाश्ता, कॅडबरी आणली आहे तुम्हाला एक सांगू, म्हणजे एकदम स्पेशली सांगू इच्छिते। आता आम्ही मासे बघितले, मांदेली 100 रुपयाचे 100 रुपयाचं वाटतो, कधी ऐकला होतास काय? थंड एका पकडू जाय बघा, 20 आणि 50 रुपयाची मांदेली मिळा, 100 रुपये वाटो। चल चल तुला पाहिजेच होते ना, तूच पकडायचं, चला ते गिंबल लावतायत। ह्यो तुमका चढाव माहितीच असतात, आता आपण जात आहोत चढानाव। आणि चिकू आहे आपल्या बरोबर आणि श्रावणीकडे आम्ही सगळ्या बाटल्या दिल्या आहेत उचलायला। खड्डा खाण्याला आलाय? खड्डा खाण्याला। आणि हे काकीचं घर आहे जे आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे, काकी आयुर्वेदिक औषधे बनवते, जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। काकी केळी पडली कशी वादळात? सहा सात गड येतो वरती जाऊन येतो, काळजीत जाऊन येतो, बघताव काय कसा काय झाला आता। होय होय
लय झाला की लग सगळे पडले ही बाग पुरी पडली बाकीचे टिकले बरोबर सागर गेले सागर येऊया तर येतो जाऊन येतो बघून येता जरा काकीची सागर धरलेले होते ते सगळेचे सगळे पडले केळी म्हणून आम्ही दमता वय वर येतो बघा चढाव चालकच हैराण होतात अर्धी अर्धी ऍक्टिंग असता तुला मिळणार मम्मी स्वरला नाही बघा चलत दमागत झाला उलटो रिवर्स पडताय जा बाबू बाबा बरोबर गाठी घेऊन येलो बाबा चला आपल्या इतर होय चवय नाही ना चढाची आईच्या काळजीच्या बागेकडे लाव बघूया आता काय नुकसान झालं नाही ना नसात काय झालेला तर म्हटलं जाऊन येऊया चिकलू धावण्याचा आवाज येतो बघा खाली बघ बेळा बघा बेळा का माहित नाही का बेळा म्हणतात किंवा तटक्या म्हणतात ह्या जर असा लावलेला असता ना बेळा तटक्या आवनी आहे तटक्या खोलता दमलाच आमच्याशी बोलत पण नाही हो मम्मीचं बघाय झालं आलं मम्मी जाते पहिली आतमध्ये त्याच्यानंतर चिकू शेट सरळ हा खाली बघ मम्मीचा हात धर भानगी रुजली भानगी धरली रुजली होत हा सतीश दादा जोर पडून घेऊन जाय कट करतले लगेच सर काय करूचा तुमका भारगी खाता चढावच आहे मोठा इकडनं चल इकडनं चल काळजी होत व्यवस्थित दिसत आईची काळजीची बाग हा खालपर्यंत होते पहिले खालपर्यंत होते एवढी 70 अंशी काळजी होते नंतर मग प्लेन अशी हवी झाली ना म्हणजे एका लेवल मध्ये मग ते खालचे काळजी गेले काकांच्या वाटलीत मग ती मोकळी जागा आणि असं लाईन दिले काजी होत बाबू जरा काजी हाय होय बघले मी आता उठवून दोन मग काजी दिसले बोंडू पण आवडती मग त्या का जाती बघ तेच सांगतो बघूया जरी तसं जाऊन काजींका काय झालं नाही ऐकलं हो तकडी वरती अगो एकदम बोंडू गेला गडगडत खाली इकडे दाखव मिळाली दाखव सावणीला काज मिळाली आहे एक बोंडू गेला बघ गडगडत खाली मोबाईल हा राहील ना आपलं बोंडू आपलं बोंडू बोंडू टाकून देणार काजू घेणार काठी ती बाबू सांगत होती हानू गई होती या बघा काय माहिती एका बघा झाला बघा हळू वरती होता गडगड खाय गेला बघा कुठे गेलं ते बघा बोंडू आणि माझ्या नेहमीप्रमाणेच घसा बसल्या आणि वाटतोय जरा जरा पाच काजी झाले पाच
एक पाकिट तयार करू आपण असे पाच पाच भाजी घेऊन जाऊन. काय दिसत काय हे बघा. आता वरती चढल काजू काढायला आणि चिकू इथे घसरलाय मित्रांनो. सुकत फांदी आहे ना. एका जागेवर बस. तू अडशी नाही तुटायचं. काय होत बुकाजी थांबा मी बरोबर घेते. मी टाकू तू घेशील ना. ते बघ इथे टाकतो. दे मी तोडते. अरे वा चिकू द ग्रेट. चिकू द ग्रेट गॅम्बलर. खराब झालं. ते काय आपल्याला खायचं नाही बाबू. हे खायचं बाबू. चिकू द ग्रेट की झाले. काजू काढतायत बघा. आम्ही तर महिनाभर आलो नवीन मिळाली ती. हा दे इथे उभा राहा खाली. इथे कुठे पण असतील काजू पण आम्ही आलोच नाही ना त्याच्यामुळे काय. आणि मी असं चप्पल घालवली आहे ना असं लगेच सरकताय ते बघा. हे बघा तू पडत घसरला. ए तू एका जागेवर बस बाबू. नको असं धडपडगिरी करू. हे बघा आता आमची छोटीशी पार्टी चालली आहे पण पार्टीचं शूटिंग आहे ना आधीच याने स्वतःची बॉटल संपवली आहे. आता खाणार आहोत आम्ही कॅडबरी. हो कॅडबरी दाखव. कॅडबरी म्हणजे वेफर्स आहेत. हा दाखवतो. हे बघा इकडे दाखव. आणि हे बघा आलो पण हे बघा एवढ्या काजी मिळाल्या आम्हाला बघा. खाली अजून गेलो नाहीये. खाली बघूया काय मिळतात. काय फोड पिणार ते का आता थंड नाही. कॅडबरी रस्सा कुठे मिळतो. बाजारात सांगितलं. मी नाही सांगणार म्हणून बाजारात मिळतो. काय करायचं कसं आहे ते वॉफर्स. एक कुरकुरूम थारत ना असा खाऊच्या. खाऊ घ्या. कसा खातो कुरुम कुरुम करत. दाखवलं ना. कुरुम कुरुम दाखवलं. ए रडत नाही अबू. एन्जॉय एन्जॉय. पप्पाचा चिकू तो काय झालाय बघा. चांगला जमता. बंडुआच्या घराकडे तरी जाता ना करूक. काय करतात कर परत परत. पांडा कुंफू पांडा. हे बघा ना चिकू सारखा कसा अजून 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 करतोय. मजा वाटायला लागली आहे. पहिला पहिला थोडा घाबरला. चला आता जाऊया घरी. काकी जवळ जायचं आहे. इथे आमचे म्हणजे काकीचं घर असं जंगलातच आहे. आमच्या वाटणीचा ते एक खाऊन झाली याची बॉटल. तिकडे काकीच्या घरी जायचं आहे. काकीच्या घरात तिकडे बागेत पण बरंचसं नुकसान झालं आहे काकीचं. काकीच्या बागेत जाऊया. दाखवतो त्याच्या केळी पडल्या आहेत सगळ्या.
गेट उघडत ठेवला हे बघा या सगळ्या केळी या मोठ्या धरतात ना त्या सगळ्या मोडून गेल्या हे बघा बारीक झालो बघा सगळं मोडून गेलाय बघा तुमचे आंबे काढला ना त्याशी हा गेला ना तुम्ही हे बघा सगळं तर हे झालंय या चिकू आपण याच्यावर आधी व्हिडिओ केलेला आहे त्या तुम्हाला गाठीने लावलेली वेगवेगळी औषधी वनस्पती बघायला मिळतील त्याला आपण सांगितलं आहे ना रे काय पिकले नाही हे बघा हे चिकूचं झाड आहे त्याला छोटे छोटे चिकू धर चिकू म्हणजे आपल्या स्वरचं नाही तो लगेच ऊ करतो ऊ त्या थोडे थोडे चिकू धरले छोटे छोटे आहेत अशीच आहे झाडं लावलेली अशीच आहेत ती झाड मम्मी बो काकीच घर आहे वांग्याची ढाका बघा केवढी मोठी झाली आहेत होय ही पालेभाजी आणि ही वांगी पण आहेत इकडे वांग्याचं फुल धरला बघा या वांग्या बघा अकडे पण फुला धरली आहेत इकडे वांगे बघा हे बघा वांगी धरली आहेत बघा कशी बघा लपता बघा कसा काकीन आपल्या वांगी दिल्या ना हे बघा वांग्याचं भरीत करूया आपण मस्त पैकी सगळे वांगी लावल्यात काकीने बघा ही पण ही पण ह्या काय मिरची आव्हान ना या बघा या मिरचीच आव्हान तुळशीची पानं बघ एवढी मोठी हा आलो वांग्याचा आव्हान बघा मित्र आणि ही मिरची पिकतात वांगी ना बाजारात जुड्याने द्यायची विकायला आम्ही विकत आणली 80 रुपयाची ती वांगी चला काकी काळजी घ्यावा बाय 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 पप्पांना आपण काय उदळकडे जाऊया ते बघा बाय बाय चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच 2-3 फक्त खालच्या छोट्या काजी सरकल्या बाकी तसं काही नुकसान नाही झालेलं आहे तर आता आपण निघतोय इथून आपण जाणार सरळ घरी स्वर जाऊया ना तू चालवतोय गाडी काही चालवतो चल चालव तू बस असंच बस आणि चाल हा माणूस गेला मित्रांनो तिकडे वरती जायला तो बघा मम्मीकडे बागेत जाताना वरतीच गेला होता काका ह्याच्यातनं चलत तर फ्लॅट चप्पल घालून इला त्याकाच आज समजला की उगाच घालून इलाय म्हणता चप्पल असा अकडी पडता तकडी पडता हे जावा तुम्ही तो घेऊन जातोय तुला सुवर मम्मीला घेऊन जाते आता गाडीवरून आहे सरान या माझ्या बायकोक हा मायड्या बघा ही काहीतो या बघा स्पोर्ट्स कार आहे स्पोर्ट्स बाईक चालवत होते बघा